हेलो फ्रेंड, आपण काल रोटेशन डायनामिक्स म्हणले सांगितलं होतं की दोन पार्ट आहे ज्यामध्ये एक सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशन मोशन. त्यामधला हा सर्क्युलर मोशन आपण पार्ट पाहणार आहोत, कारण हा बेस आहे रोटेशनल मोशनचा, त्यामुळे हा समजून घेणे फार महत्वाचं आहे. त्या सर्क्युलर मोशन मध्ये दोन वर्ड आहे, एक मोशन आणि दुसरा आहे सर्क्युलर. तर आपल्याला मोशन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहू. मोशन, आता एखादा पार्टिकल आहे जो कंटिन्युअसली आपली पोझिशन चेंज करत आहे. व्हेन पार्टिकल कंटिन्युअसली चेंज इट्स पोझिशन, एखादा पार्टिकल आपला कंटिन्युअसली पोझिशन जर चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन वी कॅन से दॅट द पार्टिकल इज इन मोशन. काय सांगतं डेफिनेशन? व्हेन पार्टिकल चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन वी कॅन से दॅट द पार्टिकल इज इन मोशन. आता आपण हे पाहायचं आहे मोशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत, डिफरंट टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे आपण सांगणार आहोत की लिनियर मोशन म्हणजे काय. तर लिनियर मोशन मध्ये पहिला जो वर्ड आहे लिनियर, त्याच्यामध्ये तर सांगता येईल आपल्याला की मोशन जे पार्टिकलचं होणार आहे, मोशन कुठं होणार आहे पार्टिकलचं, मोशन ऑफ ए पार्टिकल, आणि कुठं होणार आहे अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन. जर एखाद्या पार्टिकलचं मोशन जर स्ट्रेट लाईन होत असेल then it is called as linear motion. अतिशय सोपी डेफिनेशन आहे लिनियर मोशनची. नावामध्ये डेफिनेशन तयार असते. मोशन म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे कोणाचं, पार्टिकलचं, आणि कुठं होऊन राहिलं अलॉंग अ स्ट्रेट लाईन, दॅट मोशन इज कॉल्ड एज अ लिनियर मोशन. आता पार्टिकल जर सरळ रेषेत फिरत असेल, पार्टिकलचं मोशन जर स्ट्रेट लाईन होत असेल, तर पार्टिकल इथून इथपर्यंत गेला म्हणजे पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट झालं ते आपण रीड करतो एस नो, दॅट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंटला आपण रेट ऑफ चेंज ऑफ लावलं समजा तर आपल्याला काय मिळते, व्हेलॉसिटी. दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीला रेट ऑफ चेंज ऑफ लावलं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. म्हणजे आपल्याला लिनियर मोशन मध्ये तीन क्वांटिटी मिळाल्या, एक आहे एस, दुसरी आहे व्ही, आणि तिसरा आहे ए. एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, आणि ए म्हणजे लिनियर एक्सेलरेशन. आज आपल्याला सेम टू सेम यांच्यासारख्याच अनालॉगस क्वांटिटी पाहायच्या होत्या. पहिली आहे थीटा, दुसरी आहे ओमेगा, आणि तिसरा आहे अल्फा. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि अल्फा म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन. तर आपण याच्यामध्ये आता पुढची डेफिनेशन पाहणार आहोत लिनियर मोशन नंतर, दॅट इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन वरच्या डेफिनेशन सारखी आहे, फक्त एक वर्ड त्या ठिकाणी आपल्याला चेंज करायचा आहे. कोणता वर्ड आहे की मोशन जे होणार आहे पार्टिकलचं, त्या पार्टिकलचं मोशन होणार आहे या सर्कमफरन्सवर. सर्कमफरन्स कोणाचा, सर्कलचं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो दिस इज द पार्टिकल, आणि या पार्टिकलचं काय म्हणता येतं मोशन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. म्हणजे फक्त आपला स्ट्रेट लाईन शब्द काढून तिथं फक्त सर्कमफरन्स टाकायचा आहे. म्हणजे काय डेफिनेशन, वरची डेफिनेशन सांगू शकतो आपण, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. डेफिनेशन लिहू आपल्याची, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल सांगू शकतो मोशन ऑफ ए सर्कल या ठिकाणी सर्क्युलर मोशनचं, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, इज द एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. आणि या सर्क्युलर मोशनचे पुन्हा दोन टाईप पडतात, एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण पहिले सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आताच आपण लिहिलेली आहे, सर्क्युलर मोशन डेफिनेशन काय होती, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स, कोणाचा ते पण सांगू टाकायचं, सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. इट हॅज टू टाइप्स, नंबर वन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला आपण शॉर्ट मध्ये युसीएम म्हणू शकतो, आणि दुसरं आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दॅट इज कॉल्ड एज नॉन युसीएम. युसीएम म्हणजे काय, तर वरची डेफिनेशन घ्यायची, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स
ऑफ ए सर्कल, फक्त एक शब्द आपल्या ठिकाणी वाढवायचा आहे, विथ युनिफॉर्म स्पीड. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करून राहिला परंतु जी स्पीड आहे त्या करताना सर्क्युलर मोशन करताना जर युनिफॉर्म असेल दॅट इट सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं एक्झाम्पल जे आपण सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल सांगितले होते तेच एक्झाम्पल आपण सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेऊ शकतो. एक मोशन ऑफ अर्थ